नमस्कार गृहस्वामिनीमध्ये आज, आज आपण पाहणार आहोत सफेद वाटाण्याची उसळ तर त्यासाठी दोनशे ग्रॅम सफेद वाटाणे मी घेतले होते जे मी रात्रभर भिजत ठेवले आणि आता आपण फोडणीला घालणार आहोत तर त्यासाठी मी एका टोपामध्ये दोन चमचे तेल घेतलेले आहे तेल गरम झाल्यानंतर एक चमचा मोहरी चांगली तडतडून घेतलेली आहे त्यावर सात ते आठ लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे आता लसूण थोडासा आपला लाल झालेला आहे यात मी घालून घेते दोन चमचे घरगुती मालवणी मसाला आता यावर मी कांदा खोबऱ्याचं वाटण घालून घेतलेलं आहे तर त्या वाटणासाठी मी एक मोठा कांदा उभा चिरून आणि एक वाटी ओलं खोबरं भाजून घेतलेलं होतं यावर आता मी हळद घालून घेतलेली आहे आता हे व्यवस्थित मिश्रण आपण परतून घेतलेलं आहे ह्या मसाल्याला थोडंसं तेल सुटल्यानंतर आपण यात आपले पांढरे वाटाने घालून घेतलेले आहेत चवीनुसार मीठ घालून घेतलेले आहे आणि आता व्यवस्थित आपण हे सर्व मिक्स करून घेऊन यावर गरजेनुसार पाणी घालून घेणार आहोत आपल्याला ही उसळ जेवढ्या प्रमाणात घट्ट किंवा पातळ बनवायची असेल तेवढ्या प्रमाणानुसार आपण इथे पाणी घालून घेणार आहोत तर मी त्यानुसार पाणी इथे घालून घेतलेलं आहे आता यावर मी झाकण ठेवते आणि हा आपल्याला वाटाना चांगला शिजवून घ्यायचा आहे साधारण वीस ते पंचवीस मिनटं पांढरी वाटाणे शिजण्यासाठी आपल्याला इथे लागते तर वीस ते पंचवीस मिनटानंतर हे पा आपला पांढरा वाटाणा आता इथे शिजलेला आहे नरम झालेला आहे उसळीला थोडासा दाटसर पण येण्यासाठी म्हणून मी इथले दोन चमचे वाटाणे मिक्सरमध्ये भरडून घेणार आहे थोडीशी जाड अशी भरड मी इथे ह्या मिक्सरमधून फिरवून घेणार आहे आता ही भरड पुन्हा आपण त्या उसळीत घालणार आहोत यामुळे आपली वाटाण्याची उसळ थोडीशी दाटसर होण्यास मदत होईल या उसळीकरता मी घरगुती मालवणी मसाला घेतलेला आहे ज्यात गरम मसाला आधीच ॲड केलेला होता त्यामुळे मी इथे वरून दुसरा कुठलाही गरम मसाला घातलेला नाही आता यावर झाकण ठेवून आपण एक उकळी काढून घेऊ आणि आता आपली ही वाटाण्याची उसळ तयार आहे तर तुम्ही पी नक्की करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका नमस्कार